खाचा कबूतर बघा कबूतर। हे गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल। मी तुमचा सगळ्यांचा आवडता मनोज खडीवकर। गाईज, आज आम्ही सकाळी प्रॉपर मार्केटला चाललो आहे। तर आज प्रॉपर मार्केटमध्ये आम्ही काय काय खरेदी करणार, काय काय मजा करणार हे तुम्हाला मी माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन। तर मग चला जाऊया आपण आज प्रॉपर। गाईज, ही बघा ट्रेन लागली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये चढतोय। आता जस्ट मी ह्याच्यामधनं ट्रेनमधनं उतरलो मस्जिद बंदरला। आणि मस्जिद बंदरला उतर जर तुम्हाला प्रॉपर मार्केटला जायचं असेल तर मस्जिद बंदरला उतरायचं। मस्जिद बंदरवरनं एकदम जवळ आहे प्रॉपर मार्केट। आणि मस्जिद बंदरचं लास्टचं ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरनं वरती चढवून मग तिकडनं प्रॉपर मार्केटला जायला हे आहे, जवळ आहे। कारण गाईज, तुम्ही ह्या माझ्या मागे जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं जर उतरलात तर तुम्हाला प्रॉपर मार्केटला जायला लांब पडणार। आणि जर तुम्ही फर्स्ट ह्याच्यावरनं ब्रिजवरनं गेलात ना तर तुम्हाला प्रॉपर मार्केटमध्ये जायला एकदम जवळ पडेल। त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट ब्रिजवरनं कधी पण तुम्हाला प्रॉपर मार्केटला जायचं असेल तर तुम्ही फर्स्ट ब्रिजवरनंच गेला जा, म्हणजे तुम्हाला एकदम जवळ पडेल। आणि जर CST वरनं गेलात ना तर मग ते ब्रिजवरनं ना लांब पडणार। आणि जर तुम्ही CST वरनं गेलात तर CST वरनं तुम्हाला मस्जिद बंदरच्या इकडनं तुम्ही जर ते फर्स्ट ब्रिजवरनं गेलात ना तर तुम्हाला जास्त चालावं लागणार नाही आणि जवळ लगेच येईल। आणि तिकडे म्हणजे स्टार्टिंगपासूनच तुम्हाला कपड्याचे वगैरे दुकान तिकडे म्हणजे भेटत जातील। आणि CST वरनं खूप लांब पडणार गाईज तुम्हाला, म्हणून कधी पण आला तर तुम्ही मस्जिद बंदरला उतरून मगच तुम्ही मस्जिद बंदरवरनं हे करा, ट्रॅव्हल करा। गाईज, हे बघा हे ब्रिज आहे, या ब्रिजवरनं वरती चढायचं आणि मग ह्या साईडला वेस्ट साईडला उतरायचं आणि वेस्टवरनं मग सरळ जाऊन तुम्ही प्रॉपर मार्केटला पोहोचा। गाईज, हे बघा हे ब्रिजवरनं उतरलात ना काय तुम्ही बरोबर तुमच्या लेफ्ट साईडला ह्या रस्त्यावरनं असं सरळ जायचं आणि सरळ हाच रस्त्याने सरळ पुढे गेल्यावरती मोठा तुम्हाला हे लागणार, हायवे लागणार। आणि त्या हायवेच्या इकडेच प्रॉपर मार्केट आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या साईटीने या, जवळ पडेल तुम्हाला। गाईज, ही बघा ही मस्जिद आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना हायवे आहे म्हणून, तो हा हायवे आहे। आणि ही मस्जिद दिसली का, मस्जिदच्या साईटीनेच आपल्याला आतमध्ये ये जायचं आहे। आणि तिकडनं मग सगळे शॉप वगैरे आहेत कपड्याचे वगैरे, तर तिकडे तुम्ही म्हणजे एकदम कमी ह्याच्यामध्ये रेटमध्ये तुम्हाला तिकडे पीस वगैरे भेटून जातील कपड्याचे। आणि तिकडनं तुम्ही कपडा घेऊन मग तुम्ही शिवून घेऊ शकता। आणि एकदम छान कपडे आहेत आणि नवीन डिझाईनचे वगैरे कपडे इकडे भेटतात। गाईज, हे बघा इकडे कपड्याचे वगैरे दुकान आहे। आणि इकडे आता नवीन फॅशन आली आहे ना की मुलं नवीन आता पद्धतीचे कुर्ते वगैरे शिवतात, तर ते कुर्त्याचे इकडे भरपूर सारे असे नवीन नवीन डिझाईन आहेत इकडे। मग तुम्ही ते डिझाईन चॉईस करून हे बघा शर्ट पीस वगैरे भरपूर आहेत इकडे। आणि ते नवीन पद्धतीचे ते मुलं आता नवीन कुर्ते घालतात ना, त्याचे हे पीस आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये। या कलरमध्ये तुम्ही कुर्ते वगैरे शिवून घेऊ शकता। आणि छान आहेत इकडे, म्हणजे एकदम स्वस्त पण आहेत। आणि ते मीटरवरती हे करतात आणि 250 रुपये काहीतरी मीटर आहे त्यांचा, तर त्या मीटरवरती कपडा घेऊन जर तुम्ही शिवलात। इकडे लेडीजचे पण कपडे आहेत आणि जेंट्सचे पण आहेत आणि वेगवेगळे डिझाईन वगैरे इकडे छान आहेत। वन कपडे शिवणे, शर्ट वगैरे शिवण्यासाठी आणि खास करून कुर्त्यांसाठी हे इकडे बेस्ट आहेत पीस वगैरे। हे नवीन प्रकार आलाय ना त्याच्यामध्ये, एक कुर्त्याचा कपडा आहे कुर्त्याचे कपडे डिझाईन हे आहेत कपडे आहेत। छान छान आहे डिझाईन।
लगाओगे? सगळे कपडे कुर्त्याचे डिझाईन आहेत गाइस. मी आता चाललोय ते आम्ही पक्षी वगैरे बघायला चाललोय. तिकडे पक्ष्यांचे वगैरे छान छान दुकान आहे आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे भेटतात. आपल्या लव बर्ड्स, पोपट वगैरे सगळे असे वेगवेगळे प्रकारचे पक्षी वगैरे तिकडे भेटतात. कासव, मासे आणि डव बर्ड्स असे वेगवेगळे प्रकारचे पक्षी इकडे भेटतात. तर इकडनं एकदम स्वस्त आणि छान असतात पक्षी. त्याच्यामुळे आता आम्ही ते पक्षी बघायला चाललोय. मी तिकडे गेल्यावरती मी व्हिडिओ टाकीन पक्ष्यांचा. आता आम्ही जस्ट क्रॉफर मार्केटला आलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता क्रॉफर मार्केट असं आहे पूर्ण. आणि ह्या साईटीला आपले म्हणजे ते हे असतात ना काय फळं वगैरे फळांचं त्या साईटीला आहे. आणि इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे आहेत. इकडे जास्त ड्रायफ्रुट्स हे केकचं वेगवेगळे ते केक बनवण्यासाठी लागणारे ते सामान आहे सगळं इकडे. केकचं हे चॉकलेट्स वगैरे आहेत. हे पूर्ण क्रॉफर मार्केट आहे गाईज. हा गाईज हे पूर्ण क्रॉफर मार्केट आहे. आणि इकडे सगळे चॉकलेट्स वगैरे सगळे होलसेल भाव मध्ये सगळं इकडे भेटत. इकडे सगळं होलसेल रेट मध्ये भेटत. गाईज हे बघा आता मी आलो आहे इकडे. हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे ससे आहेत आणि कोंबडे आहेत. हे बघा ससे लवबर्ड्स आहेत. इकडे मासे आहेत. हे केज आहेत प्राण्यांचे. गाईज उलट्या पंखाचा कबूतर बघा. कबूतर हा पोपट आहे. हा बघा असं हे सगळे फिश टँक आहेत. हे बदक टफी. टफी गाइस हे छोटे कबूतर आहेत. हे सगळे केज आहेत. इकडे हे छोटे हुंदीर आहेत. गाईज हे लाया गाईज यांना लावर म्हणतात. लाया हे कोणतं पक कोंबडी आहे? हे टर्की आहे. हे कबूतर आहे तुलट्या पिसाची. इकडे कॅमेरा बंद करायला लावतो. गाईचे सगळे पोपट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मी मांजर
सेलो ये झोपली है ये काली सेलो खेलना खेलना ऐसे जी खेलनी पन है से हाय हाय से हाय 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 से हाय हाय गाइस हाय केलं हाय मिकी हाय गाइस हे लॅब्राडोर हाय कासो पण आहेत गाइस ये बघा लोवरची पिल्लं आहे तिकडे पिल्लू आहे का तुला गेलाय का पिल्लू आहे ते जंगली कबूतर कडनं निघालो आता तुम्हाला प्रॉपर मार्केट दाखवतो कसं गाइस आता मी फळ मार्केट मध्ये आलोय इकडे वेगवेगळ्या प्रकारची फळं भेटतात एकदम होलसेल रेट मध्ये फळं इकडे भेटतात इकडे वजनावरती कलिंगड वगैरे भेटत वॉटरमेलन हे पूर्ण फ्रुट्स मार्केटच आहे इकडे सगळ्या प्रकारची फळं वगैरे एकदम होलसेल भाव मध्ये भेटतात भाई ये कौन सा फ्रूट्स है गाइस आम्ही शॉपिंग करायला आलोय खरं पण हे सगळं त्यांची दुकानं बंद दिसत आहेत आज आज काय माहिती नाही पण त्यांचं सगळं आज बंद दिसतंय आम्ही आज शॉपिंग करायचं म्हणून आलो आणि आज सगळे बंद पचका झाला आज आमचा गाईज आज बंद नाहीये आता ती लोक स्टार्ट करतायत दुकान लावायला मग ह्याच्यानंतर ती लोक दुकान लावणार आणि मग सगळं चालू बाजार चालू होणार गाईज आता आम्ही इकडे पापड चाट खातोय हे बघा पापड चाट खायला या भरपूर आणि त्यांनी एकदम मस्त असं डेकोरेट करून दिला त्याने पापड गाईज आता आम्ही इकडे पापड चाट खातोय हे बघा पापड चाट खायला या भरपूर आणि त्यांनी एकदम मस्त असं डेकोरेट करून दिला त्याने पापड गाईज आता आम्ही इकडे माईक घ्यायला आलोय ह्याच्यावरती युट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी माईक लागतो ना माईक घ्यायला आम्ही इकडे आलोय तर ते दुकान
इकडे सगळं म्हणजे इकडे सगळं रील्स वगैरे बनवण्याचं किंवा छोटे छोटे सगळं इकडे भेटतं. आमच्याकडे माईक वगैरे, इयर्सफोन वगैरे, स्टिक वगैरे सगळं इकडे भेटते. आताच आम्ही प्रॉपर मार्केटवरनं आलो आणि आज खूप लेट झालं यायला प्रॉपर मार्केटमध्ये. मरनं तिकडनं यायला आज खूप लेट झाला आणि मी आज शूज घेतले प्रॉपर मार्केटवरनं. आणि गाईज शॉपिंग काही एवढी केली नाही कारण आज भरपूर तिकडे गर्दी होती आणि सगळी दुकानं बंद होती गाईज. त्याच्यामुळे आम्ही काय एवढं मला काय घ्यायला भेटलं नाही तिकडे. मला कपडे वगैरे घ्यायचे होते प्रॉपर मार्केटवरनं, मला कपडे वगैरे काही घ्यायला भेटले नाही. पण मी तिकडनं येताना शूज घेतले गावाला लग्नाला घालायसाठी. तर मग गाईज मी आता ब्लॉग इकडे सेंड करतो. आपण उद्या परत भेटूया, बाय बाय.